नमस्कार, ठळक वार्तामध्ये आपले स्वागत आहे. भटके हे निश्चित वस्ती नसलेल्या समुदायाचे सदस्य आहेत, जे नियमितपणे त्याच भागात भ्रमंती करतात. अशा गटांमध्ये शिकारी गोळा करणारे धनगर, विशेषतः पशुधनाचे मालक, कलहीवाले आणि व्यापारी भटके यांचा समावेश होतो. 20व्या शतकात भटक्या जमातींची लोकसंख्या हळूहळू कमी होत गेली. 1995 पर्यंत जगातील अंदाजे 30 ते 40 दशलक्ष भटक्यांपर्यंत ती पोहोचली. अशीच एक भटकी वस्ती अंबरनाथमधील भाजी मार्केट परिसरात आहे. या ठिकाणी गेले 25 ते 30 वर्षांपासून हे लोक या ठिकाणी वास्तव्य करत आहेत. परंतु पालिकेकडून ही जागा नाट्यगृहासाठी राखीव असून लवकरच तिथे नाट्यगृह तयार होत असल्याने स्थानिकांवर मात्र बेगर व्हायची वेळ आली आहे. या परिसरात सुमारे 530 कुटुंब राहतात, त्यामुळे आम्ही आता राहायचे कुठे असा प्रश्न येथील स्थानिक रहिवाशी उपस्थित करत आहेत. येथील रहिवाशी आधी शिक्षण, शौचालय, स्वच्छता, पाणी यासारख्या मूलभूत अधिकारांपासून वंचित आहेत, आणि त्यातच जर त्यांना बेघर केले तर त्यांनी जगावं कसा हा मुद्दा ऐरणीवर येतोय. आज राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तसेच लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेमार्फत आज या नागवंशी डावरी भटक्या वसाहतीमध्ये जाऊन भीमराव इंगोले यांची भेट घेतली. यावर लवकरच मार्ग काढून यांचे सारे प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप रोकडे, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे ठाणे उपाध्यक्ष व ठळक वार्ताचे सर्वेसर्वा संपादक कैलास जाधव, लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे सरचिटणीस भारत कारंडे, तसेच ठळक वार्ताचे पत्रकार अनिकेत सोनावणे इत्यादी उपस्थित होते. यावेळी ठळक वार्ताशी संवाद साधताना स्थानिक लोकप्रतिनिधी व भटक्या समूहांचा कणखर आवाज भीमराव इंगोले यांनी आपल्यावर होत असलेल्या अन्याय सांगत त्यांच्या व्यथा मांडल्या. तसेच लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप रोकडे यांनी आपली संघटना पूर्णपणे या समाजासोबत आहे असे आश्वासन देत त्यांना पाठिंबा दर्शवला. प्रतिनिधी अनिकेत सोनावणे, ठळक वार्ता, बदलापूर. शासन व्यवस्था अशी आहे, लक्षात घ्या, त्यांना हा मूळ गाभेर हातच घालायचा. त्यांना ओबीसीचं जनगणना करायची नाही, तुमच्या नागपंथी लोकांची जनगणना करायची नाही. त्या हा मूळ गाभ्याला जर त्यांनी विषय घातला तर त्यांचं राजकारण एका 25 वर्षापासून तुम्ही इथे वास्तव करतायत, परंतु शासनाकडून तुम्हाला नाट्यगृहाचा पुनर्विकास करण्याच्या माध्यमातून तुम्हाला इथून बेघर करून दुसरीकडे जागा दिली जाते. नेमकं काय सांगाल, कशा प्रकारे तुम्हाला नेमकी समस्या होते? शासनाने आतापर्यंत आम्हाला 2005 पासून असेच आम्हाला आश्वासन दिलेले, आम्हाला हक्काची घर जागा देतो, तुमचं पुनर्वसन करतो, म्हणून आता आम्हाला काही केलेले नाही. तुम्ही प्रशासनाकडे निवेदन दिलात का, किंवा एखादा राजकीय अधिकारी असेल त्यांच्या मार्फत तुम्ही प्रयत्न केला का लढाईचा, काय नेमकं तुम्हाला? 2005 पासून आम्ही तलाठी, सर्कल, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, कोकण भवन, मंत्रालय, मुख्यमंत्री सगळ्याकडे आम्ही पत्र देऊन टाकलेले. आत्तापर्यंत आम्हाला कोणाचं आश्वासन आले नाही, कोणाची शासनाचे पत्र पण दिलेले नाही. तुम्हाला आम्ही जागा कसल्या परिस्थितीत देऊ असं तेवढं आश्वासन लिखी नाही आम्हाला. खरं तर 20 समाजाचे इथे विविध समाजाचे लोक राहत आहेत, तर नेमके काय समस्या तुम्हाला उद्भवतात आणि कशा प्रकारे मूलभूत हक्क तुम्हाला मिळत आहेत का तुमचे? आम्ही नाथपंथी, डवरी गोसावी आहेत, वैद्यू आहेत, बंजारा समाज आहे, मरेवाली समाज आहेत, कैकाडी समाज आहेत, पारधी समाज आहे, असे 530 कुटुंब राहते. 2005 पासून राहतात. आत्तापर्यंत आम्हाला हक्काचं घर जागा मिळावं, मुलामुलाला शिक्षणाचं आरक्षण मिळावं, मुलामुलांच्या शिक्षणासाठी पर्यायी त्यांना जागा मिळावी म्हणून असा आमचा प्रयत्न चालू झालेला आहे. प्रशासनाकडे मागणी काय असेल आणि जर तुमची मागणी पूर्ण झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडून कशा प्रकारे आंदोलन करण्यात येईल? शासनाने आम्हाला आत्तापर्यंत आमची जागा जरी मागणी जरी नाही पूर्ण केली तर आम्ही आमचे 530 कुटुंबाले तर नाईनमध्ये 20 ते 25 जण आम्ही आता आत्महत्या दर करणार आणि मी स्वतः संस्थापाध्यक्ष आत्महत्या करण्यास तयार आहे. आज आपण देखील या वस्तीस भेट दिली तर कशा प्रकारे आपली मदत असणारी येणाऱ्या काळामध्ये या समाजाला आणि या समूहाला? आज या ठिकाणी जे नागपंथी डवरे समाज या ठिकाणी आता आम्ही वस्तीची पाहणी केली, जवळजवळ 500-550 कुटुंब या ठिकाणी राहतात. आणि पाहणी करताना विशेष वाटलं की या ठिकाणी शाळा आहे आणि वेगवेगळे प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी आहेत. इथले जे तरुण आहेत ते काही ना काही रोजगार करतात. आता मगाशी काही जणांना भेटलो, कोणी पोलीस भरतीसाठी कोणी ॲप्लिकेशन केलेलं आहे, म्हणजे एज्युकेटेड लेकिन या ठिकाणी मुलं वगैरे आहेत आणि त्यांच्यावरती गेले 30-40 वर्षापासून या ठिकाणी ते राहतात. आणि एकाएकी ह्या जागेवरती नाट्यगृहाचं आरक्षण आहे असं सांगून त्यांना ही जागा खाली करायला त्यांनी सांगितलेली आहे आणि त्यांचं कुठल्याही प्रकारचं पुनर्वसन करण्याचं शासनाचा मनात नाही आहे. त्यांनी काही कागदपत्र मागे पत्रावर केले होते, तहसीलदार, मंत्रालय, मंत्री आणि त्यांना जागा देतो असं काही काही त्यांना आश्वासन दिलं, पण त्यांना कुठल्या प्रकारचं आश्वासन दिलेलं नाही.
किम भावना ही जागा खाली एक लवकर कशी होईल हा प्रयत्न शासनाचा एकाकडे सुरू आहे। आणि मगाशी थोडंसं लक्षात आलं की त्यांना बदलापूर ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी जागा तिथल्या ग्रामपंचायतीने अलॉटमेंट केली होती आणि त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी ती वस्ती या ठिकाणी तिकडे प्रस्थापित करावी असं शासनाचं एक पत्र त्यांच्याकडे आहे, परंतु अजून त्या बाबतीत कुठली त्यांनी कारवाई केलेली नाही आणि त्या अंमलबजावणी केलेली नाही। तर आम्ही आता लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेच्या वतीने आम्ही त्यांच्या पाठीशी या ठिकाणी भक्कमपणे उभे आहोत। जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही। आणि शासनाला आमचं असं निवेदन आहे या तुमच्या माध्यमातून की तातडीने एवढी मोठी वस्ती जी आहे ती व्यवस्थित ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करावं आणि ते पुनर्वसन झाल्यानंतरच तिथल्या वस्तीला त्यांनी हात लावावा। अन्यथा लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटना आमचे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्ष देखील इथे ठाणे जिल्ह्याचे आम्ही दोन्ही संघटना मिळून त्यांच्या पाठीशी उभा राहून हे आंदोलन अतिशय तीव्र करू। जर तुम्हाला आंदोलन आणि त्यानंतर जी परिस्थिती या शहरामध्ये उद्भवेल त्याला जबाबदार शासन असेल। या लोकांच्या अस्मितेचा प्रश्न आहे, त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्यांच्या आयुष्याशी खेळायचा प्रयत्न शासनाने करू नये आणि तातडीने त्यांना पुनर्वसनाच्या नावाखाली पहिले घरं द्यावी आणि मग इथला तुम्ही वस्ती उठावी असं या ठिकाणी निवेदन। खरं तर 520 कुटुंब इथे राहतात म्हणजे जवळपास 2000 आसपास लोक इथे राहतात। प्रशासन कुठेतरी जाणून बुजून करते, कारण एकीकडे सरकार म्हणतं की भटक्यांना आपल्या हक्काची जागा भेटली पाहिजे, परंतु दुसरीकडे असं होतंय की 530 कुटुंब असताना जाणून बुजून यांना वंचित ठेवलं जाते, याबाबत काय सांगाल? नाही, आता या काही काळामध्ये आता निवडणुका आहेत, 2024 आंतरराज्य निवडणुका येणार आहेत। एक असे बरेचसे प्रश्न आहेत ते यांना मुद्दा भिजत ठेवायचे आहेत आणि त्या प्रश्नावरती यांना फक्त ते आश्वासन दिलं जाणार आहे की मी आता निवडणूक झाली का मी तुम्हाला करून देईल। त्यांचं निव्वळ मतदान एवढं मोठं आहे ते आपल्या पदरात कसं पडेल हे करण्यासाठी यासाठी या दिरंगे केले जाते, जेणेकरून यांचे मतदान आपल्याला कसं घेता येईल आश्वासन फक्त दिलं जाईल आणि काम मात्र केलं जाणार नाही। तर आमची आता चर्चा झालेली आहे आणि उद्यापासून आता आम्ही 1-2 दिवसामध्ये इथल्या मुख्याधिकाऱ्यांना भेटणार आहे आणि तहसीलदारांना देखील भेटून हा प्रश्न कसा लवकर मार्गी लागेल तो प्रयत्न करणार आहे आणि त्यात आम्ही यशस्वी प्रयत्न करणार आहे।